संस्वामी राष्ट्रीय सर्व सरकारी आणि मंदिरमध्ये संख्येनं मोठ्या उत्साहानं आणि विचारानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण अजून काही श्रावणी वगैरे हे आत्ता भरेल परिवर्तनाच्या सरणीमध्ये सातत्याने लक्ष देत होते. फुले आंबेडकर शाहूराजे यांच्या विचाराचा प्रसार करत होते. ते काम करत करत त्याला एक राजकीय आधार द्यायची गरज आहे. त्या हेतून आज त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. मी पक्षाच्या सगळ्या सरकारांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या वतीनं अजून काही सामील होते आणि त्यांच्यावर आलेले त्यांचे सगळे सहकारी यांचं राष्ट्रवादीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते काम महत्त्वाचं शिकायचे. मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो, त्यांच्या वडिलांना ओळखत होतं. शेजारच्या इंदापूर तालुक्यामध्ये समाज परिवर्तनाची चळवळ चालू ठेवत होते. बदल त्यांच्या काळामध्ये यांच्यावर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर अनेक तरुण बंधू भगिनी विचाराने सामाजिक क्षेत्रात काम करत होते. त्यांना साथ द्यायचं काम जाऊन वकिलांनी अनेक वर्ष केलं. तो विचार त्यांनी आज सोडला नाही, पण या विचाराला मृत स्वरूप द्यायचं असेल तर राजकीय संघटनेची आवश्यकता आहे. ही भूमिका त्यांनी आपल्या सरकारांच्या समोर सतत पाहिली आणि शेवटी जे येतील त्यांच्या सह राजकीय पक्षामध्ये जायचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो सगळा आज या ठिकाणी आपण साजरा करतो. मी त्यांना एक कार्यकर्ते म्हणून फुले आंबेडकर शाहू यांच्या विचाराचे वाईक जसं ओळखत होतो त्यांचा जवळचा परिचय माझा दुसऱ्या गोष्टीतून झाला, याचा उल्लेख या ठिकाणी काही वाक्यांनी आधी केला. भीमा कोरेगावचा संघर्ष, त्या संघर्षामध्ये काही जातीय प्रवृत्तीने एक वेगळी भूमिका घेतली आणि फार लोकांच्यावर हजार करेगा त्यांच्या कचेमध्ये संबंध देशामध्ये अस्वस्थता झाली आणि शेवटी राज्य सरकारला याची न्यायालयीन चौकशी करायची भूमिका घ्यावी लागली. सुरू झाली आणि एक दिवशी मला नोटीस आली. मला नोटीस यासाठी आली की तुम्हाला समन्स काढले, तुम्ही आयोगाच्या समोर हजर राहा. नोटीस होती आयोग प्रकारचं न्यायालय होते, ती नोटीस खुशीमध्ये आणावीच लागते. त्या नोटीसीमध्ये मी हजर राहील आणि माझी त्या ठिकाणी तपासणी सुरू केली काही वकिलांनी. नंतर पुढे तपासणी सुरू केली आणि त्या तपासणीमध्ये
अनेक प्रकारचे प्रश्न मला विचारण्यात आले. त्यामध्ये माझी उदय सभासणी घेणाऱ्यामध्ये राहुल बकरेसुद्धा होते, त्यांचे सरकार होते. आणि काही लोक माझ्याकडून काही वेगळ्या गोष्टी वजून घ्यायचा प्रयत्नच होते. पण वस्तुस्थिती मला माहीत होती, नेपाळ लोकांच्या हल्ले झाले, जो सर्व त्या सर्वांमुळे इतिहास हा देशाच्या साठी वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी जो त्याग केला, काहींनी प्राणाची आहुती दिली, काही जखमी झाले, त्यांचा तो एक जागरूक इतिहास आहे. आणि तो इतिहास विचारण्याचं काम काही जातीवादी प्रवृत्ती करत होते, त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचं काम आंबेडकर विचाराच्या कृषीमध्ये वाजलेल्या काही तरुणांनी पुढाकार घेतला आणि वस्तुस्थितीही समाजाच्या समोर आली, सत्य बाहेर आले. आणि ते सत्य बाहेर आणण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये राहुल बकरेंचे प्रयत्नही सगळ्यात अधिक होते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे गृहस्थ विचाराने समाजकारण करतात. जो विचार आज अधिक वाढवला पाहिजे त्याची आज राष्ट्रीय गरज आहे, त्या विचाराला आघात करण्याचं काम भारतीय जनता पार्टी असो, त्यांचे मित्र पक्ष असोत, या सगळ्यांच्याकडून चालू आहे. आणि त्याचे युद्ध संघर्ष करायचा, त्यासाठी राजकीय व्यवस्थित हवं. आणि त्याच बाबतीने आज राहुल बकरे आणि त्यांच्या सगळ्या सरकारांची भूमिका आज देशावर मोदी फडणवीस हे पुढचं सरकार आहे. बोलतील काही, सांगतील काही, पण त्यांच्या डोक्याचा जो विचार आहे तो विचार समतेच्या विचाराला धक्का देणारा अशा प्रकारचा तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आणि सामान्य माणसाला जो आधार दिला, त्या आधार म्हणजे संविधान, त्या संविधानाला द्यावा अशा प्रकारची भूमिका आज या राज्यकर्त्यांच्याकडून केली जाते. असं काही नाही आहे पण ते खरं नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सर्व देशामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला आणि तो संविधानाचा रक्षक असा. हे का मला सांगावं लागले, भाजपचे एक मंत्री बंगलोरमधनं निवडून गेले, त्यांचं नाव हेगडे. त्या हेगडेंनी त्या ठिकाणी सांगितलं की नरेंद्र मोदींनी भाषण करून देशाला सांगितलं हमेशा फार 400 सभासद पाहिजेत, कशाला 300 सभासद असे तरी देशाचा करता येतो, तरी फाजमध्ये कायदा करता येतो. पण कायदा करून नुसतं भागणार नाही, घटना बदलली पाहिजे, संविधान बदलायचं असेल तर त्यासाठी 300 सभासद असून चालत नाही, त्यासाठी 400 पेक्षा अधिक खासदारांची आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी देशात ठिकठिकाणी जाऊन हमेशा 400 पास ही घोषणा देत होते. आणि त्याचा उल्लेख मी केला
की बंगलोरचे त्यांचे वरदान ठरतात देशाचे एक मंत्री हेगडे यांनी सांगितलं, जाईन खानांनी सांगितलं, हो आम्हाला 400 लोक पाहिजेत, हो आम्हाला घटना बदलायची, संविधानात आम्हाला सुधारणा करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिली त्या संविधानाच्या संबंधी सगळ्या जगामध्ये एक प्रकारचा आदर व्यक्त केला जातो. त्या संविधानाला बदलणारे हे कोण हेगडे तर हेगडे की गोष आम्ही मान्य करू. त्यांची एक सरकारी जयपूरमधलं निवडून आली, खासदार म्हणून काम करत होते, त्यांनी सांगितलं हो आम्हाला संविधान बदलायचे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार आणि उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचे आणि त्यासाठी आम्हाला 400 लोकांची आवश्यकता आहे, त्यामुळे आमचे 400 खासदार हे निवडून द्या. याच्यामध्ये ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशा लोकांच्या हातामध्ये भारताची सूत्रे द्यायची नाही हा निकाल या देशाच्या सामान्य माणसांनी केला आणि त्यामुळे त्यांना 400 मुद्द्याच्या ठिकाणी येऊ शकले. आपण बघा देशाच्या जिथं त्या देशाचं संविधान भक्कम आहे तो देश आहे. तुम्ही पहा नेपाळ राजेशाही उलटून टाकली, पाकिस्तान सारखा देश लष्कराने देशाचा ताबा केला, संविधान उद्ध्वस्त झाले. श्रीलंकेसारखा देश तिथे लष्कर आणि बाकीच्या शक्ती एकत्र आल्या, संविधान संकटामध्ये गेलं. आजूबाजूला भारताच्या संविधानावर हल्ला झाला, त्या देशावर हल्ला झाल्यासाठी स्थिती झाली, त्या देशात अस्थिरता झाली. पण भारतामध्ये अनेक शहरुसार झाले पण इथं अस्थिरता झाली नाही आणि त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले, त्यामुळे हा देश या देशाची संसदीय लोकशाही ही स्थिर राहिली. याचं 100% श्रेय आज डॉक्टर आंबेडकरांना आहे आणि ही गोष्ट मला मान्य करायची लागली. आणि आज पुन्हा एकदा न बोलता संविधानावर गाळा घालण्याचं काम मोदी आणि त्या कंपनीकडनं व्हायची शक्यता नाकारता येते आणि ते सतत बोलता जाईल त्या ठिकाणी. कशावर त्यांचा विश्वास नाही. आपण म्हणतो नेहमी शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा वाढला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या देशात मांडले त्याचा प्रत्येक विचार जनतेच्या समोर गेला पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण सरकारतर्फे प्रसिद्ध करायचा निर्णय आम्ही घेतला आणि मी स्वतः राज्याचा प्रमुख असताना एक नाही तर 18 खंड बाबासाहेबांच्या साहित्याचे आम्ही प्रसिद्ध केले. ते नुसते मराठीच केले नाही ते इंग्रजीमध्ये केले, देशाचे जवळपास 14 भाषेमध्ये केले. बाबासाहेबांचं हे देशाच्या नव्या पिढीच्या समोर ठेवलं. आजच्या संबंधीची आस्था आजच्या राज्यकर्त्यांना नाही. बाबासाहेबांचं हे साहित्य आम्ही प्रसिद्ध केलं, त्याच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य त्यांचं लिखाण तेही आम्ही सरकारतर्फे सामान्य लोकांना प्रसिद्ध केलं आणि मला आनंद वाटला की ते ज्या दिवशी प्रसिद्ध केलं आणि मुंबईला मंत्रालयाच्या बाहेर विकायला ठेवायचा घोषणा जाहीर केली, मध्यरात्रीपासून लोक
तिथे लाईनी सगळे राहिले आणि एकशे दोन दिवसामध्ये सगळे ग्रंथ संपून गेले. एवढी आस्था फुलांच्या साहित्याच्या विद्यार्थी जनतेच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपण सतत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर असो, त्यांनी संविधान दिली, त्यांनी देशाला नवीन दिशा दाखवली, त्यांनी कामगारांच्यासाठी कायदे केले. या देशामध्ये जलसंपत्ती, वीज याचं महत्त्व काय या निर्णय बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या कालच्या सरकारमध्ये हे त्या ठिकाणी केले. शाहू महाराज सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारा राजा, की ज्या राजाला महालामध्ये राजवाड्यामध्ये कधीही आवडलं नाही, सामान्य माणसाच्या जाऊन राहणं ज्यांनी पसंत केलं. वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत यासाठी, या सगळ्या घटकांना शैक्षणिक सुविधा देण्याच्यासाठी वस्तू मोहीम त्यांनी काढली. आणि काळ्या आईशी इमान राखणाऱ्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका आणि त्यासाठी राज्य चालवायचं हे सूत्र ज्यांनी केलं, त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख हा करावा लागेल. आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर ही जी भूमिका सातत्याने मानतो, त्याचं महत्त्वाचं कारण या देशाच्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी या महान पुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं. आणि म्हणून आज त्यांचा विचार मजबूत करणं गरजेचं आहे. आणि तोच विचार घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करू इच्छितो. त्या विचाराला शक्ती देण्याच्यासाठी राहुल आणि त्यांचे सरकारी तुम्ही या ठिकाणी आला, ही एक जबरदस्त ताकद त्या विचाराला होणार आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. आरक्षणाचा प्रश्न, महिलांना मी आरक्षण दिलं. देशामध्ये 50% लोकसंख्या महिलांची होती. निर्णय घ्यायचा अधिकार जोपर्यंत महिलांना देत नाही तोपर्यंत हा देश पुढे जाणार नाही. 50% लोकसंख्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नसेल तर तो देश पुढे जाणार नाही. आणि त्यासाठी आम्ही महिलांना अधिकार दिले, सगळीकडे अधिकार दिले. मंडल आयोग लहान माणसाला एक प्रकारचा आधार यावं म्हणून देशात पहिल्यांदा मंडल आयोगाची अंमलबजावणी कुठे केली असेल तशी महाराष्ट्रामध्ये केली असेल. आणि आणखी एक संघर्ष झाला जसा उद्या काळजीच्या सरकारने केला, की या राज्यामध्ये या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ मुंबई कोल्हापूरला त्याचा अभिमान आहे. तुम्हाला म्हणला महात्मा ज्योतिबा फुले यांचं कृषी विद्यापीठ आहे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईकांच्या नावाने विद्यापीठ आहे. अकोल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विद्यापीठ आहे. या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. आणि यांचं स्वागत असं करतो त्यावेळेला औरंगाबादला काही सर्वांनी मागणी केली की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या मराठा. माझ्याकडे काही दिवसासाठी मुख्यमंत्री पद होतं आणि त्या पदावर मी निर्णय घेतला बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यायचं. त्यावेळेला बदलायचं कारण नाही, मी निर्णय घेतला. आणि त्या दिवशी आग लागली, त्या दिवशी दलितांचे अत्याचार झाले, त्यावेळी नांदेडला काही सर्वांची हत्या केली गेली, प्रचंड विरोध झाला. मी त्या ठिकाणी गेलो, माझ्याकडे एस एम जोशी होते, आम्हा लोकांच्या दगडबाजी चपला फेकल्या. का
बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी लिहिलं. विश्वाची भूमिका घेतली, राज्य हातात असो आणि असा नसो, या निर्णयाची अंमलबजावणी मी करणार. माझं सरकार गेलं, निवडणुकीमध्ये अपयश आले, दुसऱ्यांचं राज्य आले, आमचे मुख्यमंत्री आले, कुणी हा निर्णय घेतला नाही. सुदैवाने आणखी 8 वर्षाच्या नंतर महाराष्ट्र मी ठरवलं की मला स्वराज्याचं सर्वांना समजून सांगायचं. मला स्वराज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक कॉलेजमध्ये गेलं आणि त्यांना समजून सांगितलं आंबेडकरांचं बाबासाहेबांचं योगदान या देशाच्यासाठी काय. त्यांना ते मान्य झाले आणि सर्वांनी नामविस्ताराचा विचार मान्य केला. मला अभिमान असतो की आज औरंगाबादला गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला सर्व विद्यार्थी हे नाव त्या ठिकाणी आम्ही देऊ शकतो आणि समाजामध्ये एक प्रकारचं सामंजस्य हे निर्माण करू शकतो. प्रश्न की या सगळ्या कामाला विरोध तुम्ही केला, विरोध तुमच्यासारख्या पुरोगामी विचाराचा सर्वांनी केला नाही. विरोध ज्यांनी केला, ज्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे, ती जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीने हा विरोध केला होता. आणि म्हणून आपल्याला जागृत व्हावं लागेल, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि ते करायचे असतील ते समान विचार, प्रागतिक विचार, समतेचा विचार, शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचाराची भूमिका ही शक्तिशाली करणं ही राज्याची आणि देशाची ऐक्याची गरज आहे आणि त्या गरजेसाठी तरुण फिरी उभी करणं, वजीरदारांचा आशीर्वाद देणं, समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेणं हे काम तुम्हाला करावं लागेल आणि ते करण्याचा निर्धार आज ॲडव्होकेटचे आम्ही होते आणि त्यांच्यावर काम करणारे तुमच्यासारखे हजारही आज विचारानं या ठिकाणी येतात. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि हे सांगतो हा नुसता राहणार नाही. योग्य मी तुम्हा लोकांना एकंदर जी काही राज्याच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असते ती जबाबदारी तुम्हा लोकांच्या सुद्धा सोपवली जाईल. तुमच्या मार्फत ही कामं करून घेतली जातील आणि तुम्ही सुद्धा समाजाची उभारणी करणारे एक अत्यंत मोलाचे सहकारी आहात. याच पद्धतीनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल हीच खात्री या ठिकाणी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.